तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं एक वेगळं रूप आज पाहायला मिळालं. कोकण विभागातील विविध जिल्हा भाजपच्या आज आढावा बैठका होत्या. त्यासाठी दापोलीचे उपाध्यक्ष केदार साठे हेही उपस्थित होते. पण साठेंच्या छोट्या मुलीचा आज वाढदिवस होता. तुम्ही बैठकीला जाऊ नका असा हट्ट तिनं बाबांकडे केला. पण साठेंना बैठकीला तर जावं लागणारच होतं. मग एका अटीवर छोट्या बाईसाहेब तयार झाल्या. तुम्ही जर देवेंद्र फडणवीस काकांकडून मला हॅपी बर्थडेचा फोन करणार असाल तरच बैठकीला जाण्याची परवानगी मिळेल, असं ही गोंडस छोटी मुलगी म्हणाली. बैठक झाल्यानंतर केदार साठे यांनी हा किस्सा देवेंद्रजी फडणवीस यांच्या कानावर घातला. फडणवीसांनी लगेचच छोटीला फोन लावण्यास सांगितलं आणि मग या दोघांमध्ये नेमकं काय संभाषण झालं तुम्हीच पहा. हॅपी बर्थडे. काय करते असतो बाबांना पाठव लगेच. बाबांना पाठव लगेच तुझ्याकडे. मी छान आहे. शपथ कसली गोड आहे. मस्त आहे. तू बर्थडेला काय करणार आहे. अच्छा जाणार आहे मग तू शाळेमध्ये. शाळा चालू झाली पाहिजे असं वाटतं की सुट्टी राहिली पाहिजे असं वाटतं. तू गुड गर्ल आहे मग एकदम. व्हेरी गुड. तर आता तू बर्थडे बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. अरे आम्ही येऊ का गुलाबजाम खायला येऊ. ठीक आहे मग बाबांना. अच्छा ओके मग तुझी केक कापायची आणि बाबांना पाठवतो परत. ओके हॅपी बर्थडे.